भजन सुरुवातीला महिला मंडळ करतील, पुरुष मंडळ नंतर भजन करतील. महिला मंडळ भजन करायचं पुरुष मंडळापेक्षा एक नंबर तुमचं भजन झालं पाहिजे. एवढं गोड भजन करायचं, लाजायचं नाही. आणि का बरं लाजायचं? जिथं नाही तिथं आपण लाजत नाही, इथं लाजायचं काय कारण आहे? 50% आरक्षणात आहे तुम्ही. एसटी बी फुकाट केली तुम्ही. त्या पंढरपुराला गेल्यावर सगळ्या बायाच दिसतात. मा सहा सहा तास बारी फक्त एसटी फुकाट केल्यामुळे आहे ना, ऐका. त्यामुळं अजिबात लाजायचं नाही मा, बरोबर आहे. आणि ह्यांनी सगळीकडं अतिक्रमण केलंय मा. तुम्ही बघा कुठं बी बघा, तुमचं जसं तसंच आमचं आहे मा. आम्ही जर 5-6 दिवस घरी गेलो नाही ना, आणि 5-6 दिवसांनी घरी गेलो ना, लांबून आमची गाडी बघितलं की आमची बाई शेजारणीला, आमची बायको काय म्हणते माहितीये का? लांबूनच गाडी बघितली ना, लगेच शेजारणीला म्हणते, आला बाय आमचा सप्ता. लय अवघड आहे माझं सांगितलं, लय गुदगुल्याला आहे नाही का? लय अवघड आहे, लाजायचं नाही महाराज. मला सांगा काय आहे तुम्ही? 50% आरक्षण आहेत. सरपंच महिला, आमदार महिला, खासदार महिला, राष्ट्रपती महिलाच आहे ना. आपल्याकडे काय ठेवलं? आपण फक्त एकच काम करायचं. कुठं चालले रावसाहेब? चाललो दळायला. एवढंच करायचं, दुसरं काय मा. कोरोनाचं आणि तुम्हाला सांगू काय, या इतक्या एक नंबर आहेत. मांजरावर, कुत्र्यावर, म्हशीवर, शेळ्यावर घालून बोलायला एक नंबर गिराय. तुम्हाला सांगतो, कोरोनाच्या काळात 2 वर्ष लॉकडाऊन आणि 2 महिने निवळ आम्ही घरात एकदम बसून होतो. क्वाटोर बसलेलो होतो भरत महाराज आणि मोबाईल पाहत होतो. आमची बायको मला म्हणली, महाराज अहो बघा ना, म्हणली घरात काय चाललंय काय नाही, बघा ना कुणाचा तरी 10वा 12वा 13वा. अरे म्हणलं तिकडच माती करते, तिकडच फुकीते, इकडं कशाचं कीर्तन नाही का? आत म्हणलं उगा डोकं खाऊ नको. तिला मला माझा राग आला. ती आता राग आला तर खरं, पण नवऱ्याला माघारी कसं बोला म्हणून झाडायला लागली. आणि झाडता 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 किर दरवाजापर्यंत नेला आणि नेमकं दरवाजात बांड कुत्रं आलं होत. ती कुत्र्याकडे बघायची, माझ्याकडे बघायची. आणि केअर बाहेर टाकता टाकता काय म्हणली माहितीये का? हाड 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 म्हणली. हिथच खपतोय मी याला, 2 महिने झालो. मी म्हणला अगं जरा दमानी होऊ दे ग, कुत्र बांड आहे ग. लय अवघड आहे महाराज, बोलून देत नाहीत महाराज कुणाला. म्हणताना भजन सुंदर भजन म्हणायचं, अजिबात लाजायचं नाही. गोड भजन म्हणायचं सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा, फक्त महिला म्हणा. नामदेव जनाबाई सजता मुक्ताबाई, नामदेव जनाबाई टाळी काही वाजत नाही. टाळी वाजवायला सांगितली होती, म्हणायला नव्हतं सांगितलं. त्यांनी ते बी सुरू केलं, टाळी काही वाजत नाही. त्या बीड मध्ये जेल मध्ये कीर्तन होत महाराज माझ, जेल मध्ये, जेल मध्ये सगळे का कैदी आयबीएन लोक म्हटलं, बऱ्याच दिवस दाखवलं ते कीर्तन. सगळे असे कार कैदी पुढं बसलेले होते. तिथं बाया बी असतात कैदी, गडी बी कैदी असते. त्या बाया अशा पुढं बसलेल्या होत्या. एक म्हातारी पाठीमागं बसलेली होती आणि मी भजन हेच म्हणलं, मना सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणलं आणि मी भजन सुरू केलं. ती म्हातारी नामदेव जनाबाई म्हणायची, पण पुढं थांबायची, लगेच दुसरंच काहीतरी म्हणायची. मी म्हणलं, का ग बाई तू सरळ का भजन करीत नाही? ती म्हणली, महाराज त्याचं काय आहे ना, त्या भजनात आमच्या पप्याच्या बापाचं नाव आहे. मी म्हणलं, पप्याच्या बापाचं नाव आहे, भजन कशी करीत होती? ती म्हणली, मी भजन करीत होते ना असं म्हणत होते, पण मी काय. नामदेव जनाबाई पप्याचं बाप मुक्ताबाई. अवघड आहे महाराज. तुम्हाला भजन काय एवढं जमलं नाही, नाही जमलं भजन. भजन ऐकायचं तुम्हाला, किती गोड भजन करतात बघा आमचे पुरुष मंडळ. तुमच्यापेक्षा एक नंबर भजन नाही झालं तर नाव बदलून ठेवल महाराज. एवढं सुंदर भजन करतील आमचे पुरुष मंडळी, बघा यांचं भजन घेऊन तरी तेवढं घरी जा महाराज. किती सुंदर भजन आहे आमचं बघा.
तुमच्या जीवावर लय वजनात बोललो. सगळ्यांनी हात वर करा पुरुष मंडळी, महिला मंडळ बघा आता आमचं भजन. हे सगळ्यांनी वर करा, ज्याला ज्याला म्हणतोय मी गडी येते त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. महिला मंडळ पेक्षा एक नंबर आवाज निघणार का आपला? मोठ्याने बोला, निघणार का? तुमच्या कोण निवडणुकीला उभा राहणार आहे? बहुमताने विजय आपलाच झाला पाहिजे. महिला मंडळ भजन बघा कसं असतं. भजन हे भजन घेऊन घरी जा आमचं, एवढं हात वर करा सगळ्यांनी. हा वा, तुम्ही खाली गेले उभा राहिलेले बाकीचे वर. हा 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 म्हणता ना मग पुन्हा एकदा. महिला मंडळ पेक्षा एक नंबर आवाज येणार का? म्हणा माझ्या पाठीमा. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. अरे माझं डिपॉझिट जप्त केलं रे तुम्ही, एक अर्धा तरी मतदान करू. आता तुम्ही ह्यांचं भजन घेऊन घरी जा. काय महाराज, मी असंच म्हणलं कीर्तनातून चांगले विचार घरी घेऊन गेलं पाहिजे. एकानं मी नवी चप्पल हाणली हो, लय अवघड आहेत लोक. जाऊ द्या, चला महत्वाचं. सगळ्यांनी हात वर करेल, गडी जेंट्स लेडीज बाया सगळ्यांनी. हा सगळ्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी. वा 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 वा, सुंदर सुंदर. सगळ्यांनी माझ्या पाठीमागं म्हणायचं, गोड म्हणायचं. तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. Come on.
महिला मंडळ सगळ्यांना एक प्रश्न विचारतो मी. त्या प्रश्नाचं चांगलं खरं उत्तर सांगा. मला सांगा, एवढं सुंदर भजन तुम्ही केलं, हे भजन करताना तुम्हाला तुमचा संसार आठवला का? बोला ना. नाही ना, देवासोबत एकरूप होण्याचं एकमेव साधन काय असेल तर त्याचं नाव आहे नामचिंतन. विठोबा रघुमाई,